स्टुडंट्स, इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम बिगर वन्स या घटकावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न येतात याचा आज आपण प्रत्यक्ष सराव करूयात. विद्यार्थ्यांनो, मागील भागामध्ये आपण मदर या शब्दापासून विविध लहान लहान अर्थपूर्ण शब्द तयार केले होते. आज आपण मदर या शब्दाशी संबंधित असलेल्या प्रश्नांचा सराव करूया. क्वेश्चन नंबर वन, हाऊ मेनी वर्ड्स कॅन बी फॉर्म बाय युझिंग द लेटर्स ऑफ द वर्ड मदर. म्हणजे मदर शब्दातील अक्षरे घेऊन किती लहान लहान अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते शोधा. पहिला पर्याय 13, दुसरा पर्याय 8, तिसरा पर्याय 6 आणि चौथा पर्याय 5. विद्यार्थ्यांनो, आपण पाहिले होते मदर या शब्दामध्ये आपल्याला 13 लहान लहान अर्थपूर्ण शब्द मिळाले होते किंवा आपण शोधले होते. म्हणून या पर्यायातील या प्रश्नातील पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर बरोबर आहे. हाऊ मेनी वर्ड्स कॅन बी फॉर्म इफ द लेटर्स इन द वर्ड मदर अरेंज इन स्ट्रेट ऑर्डर. म्हणजे मदर शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने घेऊन किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते शोधा. पहिला पर्याय 5, दुसरा पर्याय 6, तिसरा पर्याय 4 आणि चौथा पर्याय 2. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे आपण मदर या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने घेऊन आपल्याला 6 लहान लहान अर्थपूर्ण शब्द मिळाले होते. म्हणून मदर या शब्दामध्ये आपल्याला 6 लहान लहान अर्थपूर्ण शब्द मिळतात. म्हणून या प्रश्नातील पर्याय नंबर 2 म्हणजे 6, पर्याय नंबर 2 हे उत्तर आपले बरोबर आहे. पुढील प्रश्न घेऊयात. फाइंड द हिडन वर्ड दॅट इंडिकेट द पार्ट ऑफ बॉडी इन द वर्ड मदर. मदर या शब्दामध्ये शरीराचे भाग दर्शविणारा शब्द कोणता ते लिहा. पहिला पर्याय याची हे सर्वनाम आहे, दुसरा पर्याय याची आर हर हे सुद्धा सर्वनाम आहे, तिसरा पर्याय ओ आर ऑर हे कंजक्शन आहे आणि चौथा पर्याय टी ओ ई टो हा शरीराचे भाग दर्शविणारा शब्द आहे. म्हणून आपलं या प्रश्नातील उत्तर चौथा पर्याय हे बरोबर आहे. पुढील प्रश्न घेऊया. चूज द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिव्हन वर्ड मदर. मदर या शब्दातील पुढील पर्यायापैकी कोणता शब्द अर्थपूर्ण आहे ते शोधा. पहिला पर्याय एमओटी हा शब्द अर्थपूर्ण नाही, दुसरा पर्याय आर ओ टी हा शब्द सुद्धा अर्थपूर्ण शब्द नाही, तिसरा पर्याय टी ओ आर हा शब्द सुद्धा अर्थपूर्ण नाही, चौथा पर्याय एच ई आर हर हा शब्द अर्थपूर्ण आहे. म्हणून या प्रश्नामधील चौथा पर्याय आपले हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न घेऊयात. फाइंड द हिडन आर्टिकल इन द वर्ड मदर. मदर या शब्दातील आर्टिकल म्हणजे उपपद शोधा. पहिला पर्याय याची हे सर्वनाम आहे, दुसरा याची आर हर हे सर्वनाम आहे, तिसरा पर्याय टी याची द हे आर्टिकल म्हणजे उपपद आहे आणि चौथा पर्याय छोटी हॉट हे विशेषण आहे. परिणामी या प्रश्नातील तिसरा पर्याय टी याची द हे आर्टिकल आहे. म्हणून आपले उत्तर तिसरा पर्याय हे बरोबर आहे. विद्यार्थ्यांनो, याप्रमाणे आपण विविध प्रश्नांचा सराव केलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे विविध प्रश्नांचा सराव करायचा आहे. धन्यवाद.